या आधीच्या व्हिडिओमध्ये अन्नाच्या नासाडी आणि बिघाडा संबंधी आपण माहिती घेतली मुलांना तुम्ही शिकलात की अन्न नासाडी ही संख्यात्मक तसंच गुणात्मकही असते ही, ही काही सोप्या पद्धती अवलंबून टाळता येते जसं की योग्य हाताळणी वाहतूक समारंभात अन्नाचा अपव्यय टाळणे इत्यादी आज मी तुम्हाला अन्न साठवण आणि सुरक्षेच्या काही पद्धतींबद्दल सांगणार आहे तुम्हाला माहितीच आहे अन्नातील सूक्ष्मजीव आणि बुरशी वाढून ते खराब होत म्हणून अन्नरक्षण गरजेचं पुढील श्लोक म्हणतात भोजनेसमयी म्हणायचं प्रबोधिनी श्लोक वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करे जेवित अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर नो हे जा आणि जे यज्ञकर्म म्हणजेच याचा अर्थ असा की अन्न हे परमेश्वराचं रूप आहे आणि म्हणून ते कृतज्ञतापूर्वक ग्रहण केलं पाहिजे आणि त्याचा अपव्यय होऊ नये मुलांनो मला सांगा तुम्ही तुमच्या घरी विशेषतः उन्हाळ्यात गव्हासारखी धान्य उन्हात वाळत घातलेली ले पाहिली आहेत का तसंच इतर चविष्ट पदार्थ जसं की पापड घरगुती चिप्स उन्हात वाळवतात हे सगळे अन्नपदार्थ उन्हात का वाळवत असतील तुमचा काय अंदाज आहे ठीक आहे मी उत्तर सांगतो आपल्या देशात अन्नपदार्थ सूर्यप्रकाशात वाळवणं ही पारंपरिक पद्धत आहे तुम्ही कोकणात बघाल की तिथे मासे सुद्धा उन्हात वाळवले जातात उन्हात वाळवणं ही आर्द्रता कमी करण्याची चटकन होणारी प्रक्रिया आहे आणि त्यामध्ये पदार्थाची चव आणि गुणवत्ता सुद्धा बदलत नाही तसंच ही सोपी आणि स्वस्त पद्धत आहे व्यतिरिक्त गोठणीकरण आंबवणे या काही अन्नरक्षणाच्या खूप जुन्या पद्धती आहेत आधुनिक अन्न सुरक्षेच्या पद्धतीत कॅनिंग पाश्चरीकरण किरणियन परिरक्षकांचा वापर यांचा समावेश होतो अन्न सुरक्षा पद्धती जुन्या पद्धती उन्हात वाळवणे गोठणीकरण आंबवणे नवीन पद्धती कॅनिंग पाश्चरीकरण किरणियन परिरक्षकांचा वापर आता या पद्धतींची एकानंतर एक अशी माहिती घेऊयात मी याआधी वाळवणे या पद्धतीबद्दल सांगितलं पण आता जे अन्नपदार्थ साठवायचे ते वाळवण्यासाठी सोलर ड्रायर तयार केलेले आहेत सोलर ड्रायरमध्ये बंद कप्पे असतात जे वाळवायचे ते पदार्थ या कप्प्यात ठेवतात आणि कप्प्यातील हवा सूर्याची किरणं वापरून तापवली जाते शेवटी अन्नपदार्थ पूर्ण वाळवले जातात मी पुढच्या पद्धतीविषयी सांगण्याआधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या आपण आपल्या घरी रेफ्रिजरेटर्स अर्थात शीतकपाटं का वापरतो याचं उत्तर आहे दुसरी पद्धत पदार्थ कमी तापमानाला ठेवणे गोठणीकरणामध्ये अन्नाच्या बिंदूच्या वर तापमान ठेवलं जातं म्हणजे शून्य ते आठ अंश सेल्सिअस म्हणून आपण आपल्या घरांमध्ये अन्न फळं भाज्या दूध इत्यादी साठवण्यासाठी फ्रीजचा वापर करतो याउलट गोठणे म्हणजे तापमान शून्य अंश सेल्सिअसच्या किंवा गोठणबिंदूच्या खाली असणे ही कमी तापमानाची प्रक्रिया अन्नातील विविध प्रक्रियांचा वेग मंदावते या प्रकारे अन्नाची चव गुणवत्ता यामध्ये चटकन बदल होत नाही अन्न सुरक्षेची दुसरी पद्धत म्हणजे परिरक्षकांचा वापर दोन प्रकारचे परिरक्षके असतात नैसर्गिक परिरक्षक आहेत आता तुम्ही मला अशा काही घरगुती तयार केलेल्या पदार्थांची नावं सांगू शकाल का ज्यात मीठ साखर तेल घातलेलं आहे लोणची जॅम्स जेलीज केचप मुरांबा इत्यादी पदार्थ परिरक्षक घालून साठवले जातात याउलट सोडियम बेन्झोआट सोडियम नायट्राईड सल्फाईट्स ॲसेटिक ॲसिड ही रासायनिक परिरक्षक आहेत ही सर्व परिरक्षक मूलत सर्व अन्न पदार्थातील सूक्ष्म जीवांची वाढ थांबवतात लक्षात ठेवा रासायनिक परिरक्षक ठराविक मात्रेतच घालावी लागतात त्यांची मात्रा जास्त झाली तर अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात उदाहरणार्थ जसं की डोकेदुखी त्वचेवर पुरळ मळमळ पचनाच्या समस्या इत्यादी म्हणूनच जास्त प्रमाणात परिरक्षके घातलेले हवाबंद पदार्थ वारंवार कायम सतत खाण्याने आरोग्याला ते घातक ठरू शकतं अन्न किरणियन या नव्या तंत्रामध्ये अन्नपदार्थांवर क्ष किरणांचा गॅमा किरण तसंच इलेक्ट्रॉन बीमचा मारा करतात या प्रक्रियेमुळे अन्नपदार्थांचा टिकण्याचा कालावधी वाढतो यामुळे कांदे लसूण बटाटे यांना अंकुर फुटण्याची प्रक्रिया मंदावते तसंच फळांच्या पिकण्याच्या कालावधीमध्ये वाढ होते व त्यांची हानी कमी होते तसंच भाज्यांचा नाश कमी होतो धुरीकरण या पद्धतीत अन्न संरक्षितही केलं जातं खूपदा मांस मासे यासारख्या पदार्थांना धूर दिला जातो जगात वेगवेगळ्या ठिकाणी लाकूड प्राण्यांची विष्ठा कुजलेले वनस्पतीजन्य पदार्थ अशा वेगवेगळ्या गोष्टींचा वापर धुरासाठी केला जातो धुरामुळे अन्नातील सूक्ष्म जीवांचा नाश होतो काही वेळा धुरीकरणात अॅल्युमिनियम फॉस्फाईडचा वापर करतात पण अधिक अभ्यासानंतर ते धोकादायक असल्याचं सिद्ध झालंय पाश्चरीकरण ही पद्धत खूपच परिणामकारक आहे पाश्चरीकरणामध्ये अन्नपदार्थ टिकवायचे आहेत ते ऐंशी अंश तापमानाला पंधरा मिनटं तापवतात त्यानंतर ते, ते एकदम थंड करून कमी तापमानाला साठवले जातात या प्रकारे एकदम होणारी तापमानातील वाढ आणि घट द्रवपदार्थातील सूक्ष्मजीवांचा नाश करते तर मुलांनो ही पद्धत समजून घेतल्यावर बाजारात मिळणाऱ्या दुधाच्या पिशवीबद्दल अधिक माहिती घ्या दुधाच्या पिशवीवर पाश्चराइज्ड मिल्क असं लिहिलेलं असतं यामुळे द्रवपदार्थ खराब होत नाहीत काही वेळा मेलॅथिओन सारख्या कीटकनाशकांचा सा फवारा पोतात धान्य भरल्यावर पोत्यांवर करतात त्यामुळे माशा डास किटाणू आणि इतर पोरकिड्यांसारखे कीटक जे धान्य खराब करू शकतात ते मरतात पण खूप प्रमाणात मेलॅथिओनशी संपर्कामुळे डोकेदुखी उलट्या श्वसनास्त्रास यासारख्या तक्रारी उद्भवू शकतात काही वेळा शुद्ध हरपणे किंवा मृत्यू यासारख्या गंभीर आरोग्य समस्याही उद्भवू शकतात फूड पॅकेजिंग किंवा हवाबंद पिशव्यांमध्ये खाद्यपदार्थ भरताना नायट्रोजन वायूचा वापर करतात त्यामुळे पदार्थाची गुणवत्ता टिकून राहते आणि पाकिट फुललेले जसे भरले राहते आत्तापर्यंत मुलांनो तुम्ही अन्न सुरक्षेच्या विविध पद्धती शिकलात पण आता मी तुम्हाला अन्न भेसळीबद्दल सांगणार आहे मी तुम्हाला काही उदाहरणं देतो तुम्ही धान्यामध्ये छोटे मोठे दगडाचे तुकडे बघितले असतील आणि खाण्यापूर्वी ते वेचून बाजूला काढणं गरजेचं असतं तर भेसळ म्हणजे काय जेव्हा अन्न पदार्थ त्यांच्या प्रमाणित मानकांनुसार नसतात तेव्हा त्याला अन्न भेसळ असं म्हटलं जातं पदार्थांचं वजन वाढवण्यासाठी त्यात इतर काही पदार्थ घातले जातात त्यामुळे पदार्थांची गुणवत्ता घसरते आणि असे पदार्थ खाणं धोकादायक ठरू शकतं आता मी तुम्हाला काही रोजच्या व्यवहारातली भेसळीची उदाहरणं सांगतो पपईच्या बियांमध्ये काळी मिरीच्या बिया मिसळतात आपल्या देशात नेहमी दुधामध्ये पाणी युरिया डिटर्जंट पावडर इत्यादी मिसळलं जातं कॉफीच्या भुकटीमध्ये चिंचोके चिकोरीची भुकटी मिसळली जाते हळदीमध्ये अॅनिलिन डाय किंवा मेटॅनिल येलो मिसळतात तुपामध्ये वनस्पती तेल किंवा प्राणीजन्य स्निग्धांश साखरेत खडूची भुकटी विटांची भुकटी किंवा लाकडाचा भुसा लाल तिकटामध्ये आणि अशी कितीतरी अन्न अन्नभेसळीची उदाहरणं आपण रोज अनुभवतो अन्नात भेसळ आहे अथवा नाही हे शोधण्याचे अनेक सोपे उपाय आहेत हे खूपच धक्कादायक आहे की आपल्या देशात अन्न भेसळ हे नित्याचं झालंय आणि त्यात दिवसेंदिवस वाढच होतीये तर मग आपण ही अन्न भेसळ टाळण्यासाठी काय करू शकतो सात एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो हा उपक्रम जागतिक आरोग्य संघटनेच्या पुढाकाराने आरोग्यदायी अन्न खाण्याबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी सुरू झाला तर यासाठी काही सूचना अन्न चांगलं असावं तुम्ही जे पदार्थ विकत घेता त्यावर त्यातील घटकांची यादी त्यांच्या प्रमाणासह वापरण्यायोग्य तारीख इत्यादीची माहिती असल्याची खात्री करा योग्य प्रकारे शुद्ध केलेलं पाणी प्या घरी साध्या उपायांनी अन्नातील भेसळ शोधून काढा काही वेळा पदार्थातील घटकांमुळे जास्त हानी होऊ शकते उदाहरणार्थ साखर्याऐवजी कृत्रिम गोडवा वापरल्याने तुम्हाला जास्त घातक ठरू शकतं हे सुद्धा विसरून चालणार नाही की शिजवण्याच्या वाढण्याच्या अस्वच्छ पद्धतींमुळेही अन्न खराब होऊ शकतं अर्थातच काही साध्या सोप्या गोष्टी करून आपण भेसळयुक्त खाणं टाळू शकतो वरच्या स्तरावर सर्व अन्न उत्पादितांची कडक देखरेख गरजेची आहे विशेष प्रयोगशाळांच्या माध्यमातून अन्न पदार्थांची नियमित तपासणी गरजेची आहे आपल्या देशात अन्न भेसळीवर देखरेख आणि नियंत्रणासाठी फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑफ इंडिया एफ एस एस आय ची स्थापना झाली आहे त्याचं मुख्य कार्यालय दिल्लीमध्ये सारांश तर या व्हिडिओमध्ये तुम्ही अन्न सुरक्षेची संकल्पना शिकलात तसंच हेही विसरू नका की अन्न आकर्षक रंगाचं आणि चवीचं असलं तरीही ते सुरक्षित असेल असं नाही अन्नात अनेक प्रकारे भेसळ केली जाऊ शकते म्हणून आरोग्य संपन्न राहण्यासाठी योग्य अन्न खा